सोलापुरात आता लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक राहणार आहे. सोलापुरात लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत. परंतु लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवतोय. लस घेण्यासाठी ऑनलाईन तसेच जागेवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी लस देण्यात येते तेथे गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी जागेवरचे रजिस्ट्रेशन बंद करून केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सर्वच लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी करण्यात आल्याची माहिती साबळे केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सायली शेंडगे यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर सायली शेंडगे, वैद्यकीय अधिकारी, साबळे नागरी आरोग्य केंद्र. सोलापूर महानगरपालिकेतर्फे कालच कमिशनर सरांच्या आदेशानुसार यापुढे जे सोलापूर शहरामध्ये वॅक्सिनेशन होणार आहे, तर त्या नागरिकांना एक मुख्य आव्हान कमिशनर सरांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार नाही तोपर्यंत लस ही त्या व्यक्तीला दिली जाणार नाही. हा निर्णय घेण्यामागचा उद्देश एकच आहे की लसीकरण केंद्रावरती जो काही प्रेशर यायला लागलं आहे किंवा जे काही इथे गर्दी होती आहे, तर या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला जे काही मॉर्निंग आणि इव्हनिंग सेशनचं टायमिंग दिलेलं आहे त्या सेशनमध्ये या, म्हणजे आम्हाला देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांना योग्य ती अशी सोयीसुविधा इथं उपलब्ध करून देता येईल आणि कुठल्याही पद्धतीने गर्दीच्या माध्यमातून पुढे जाऊन कुठल्या आपल्याला परत कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन, सेकंडरी इन्फेक्शन किंवा काय होण्याचे इथे चान्सेस कमी होतील. कारण आपण बघितल्यासारखं की इथं वॅक्सिनेशन चालू असताना सायमल्टेनियसली आपलं टेस्टिंग देखील याच कॅम्पसमध्ये चालतं, त्यामुळे कुठेतरी ह्याला आळा घालण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने पाऊल हे महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेलं आहे. प्रतिसाद ऑनलाईन ऑनलाईन प्रतिसादला काही लोकांचं असं आहे की त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काही अडथळे निर्माण होत आहेत, तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ व्हायरल करतो आहे, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये लोकांना कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल याविषयीची माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करण्याचा आमचा मानस आहे आणि सामान्य जनतेला आव्हान आहे की कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला जर का ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी निश्चितच आरोग्य केंद्राला जवळच्या येऊन संपर्क साधावा, त्यांना रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये पूर्ण ती माहिती दिली जाईल. सध्या राज्यातच नव्हे तर देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. सोलापुरातही जसा लसीचा पुरवठा होईल तसे डोस देण्यात येत आहेत. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी करण्यात आल्यानं लस घेण्यासाठी रांगा कमी होणार आहेत.